आपल्या भारताला जसा खूप प्राचीन मोठा वारसा आहे, तसाच महाराष्ट्राला सुद्धा खूप मोठा वारसा आहे. पण आपल्याला फक्त महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरताच माहीत असतो. तो साधारण इसवी सनाच्या 16व्या शतकापासून चालू होतो. मराठे मावळे हिंदवी स्वराज्य, पण या मराठ्यांना मावळ्यांना खूप मोठी प्राचीन ओळख आहे, खूप मोठा त्यांचा प्राचीन वारसा आहे, इतिहास आहे. तर हा इतिहास बघताना आपण महाराष्ट्राची पार्श्वभूमी बघूया. महाराष्ट्राचे उल्लेख प्राचीन ग्रंथामधून शिलालेखामधून साधारणतः सध्याच्या संशोधनानुसार इसवी सनाच्या 3र्या ते 4र्या शतकापासून सापडतात. सध्याच्या मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी शिलालेख सापडलेले आहेत, त्या शिलालेखावर महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो. आणि त्याच्याही पेक्षा प्राचीन उल्लेख म्हणायचं झालं, शोधायचं झालं, तर इसवी सन 900 म्हणजे इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये एक कवी होऊन गेला, कवी राजशेखर, त्यानं बालरामायण लिहिलेलं होतं. त्या बालरामायणामध्ये त्यांनी खूप प्राचीन संदर्भ सांगितलेला आहे महाराष्ट्राचा. तो संदर्भ कोणता, तर ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांचा कालखंड येतो 3 युगामध्ये, म्हणजे खूप लाखो वर्षापूर्वीचा तो कालखंड आहे. तर त्या रावणाचा वध करून प्रभू श्रीरामचंद्र माता सीतेसह आणि सुग्रीवासह असे बरेचसे सेनेसह भारतामध्ये परतत होते. त्यावेळेस कर्नाटकच्या हद्दीवर आल्यानंतर कर्नाटक ओलांडून पुढे येत असताना तिथं भक्त सुग्रीव प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतात की भारताग्रज अयमग्ने महाराष्ट्र विषय, म्हणजे भारताग्रज ही पदवी प्रभू श्रीरामचंद्रांना दिलेली होती. म्हणजे ह्या पृथ्वीच्या अगोदर, या भारताच्या अगोदर जर कोण असेल ते, तर ते प्रभू श्रीरामचंद्र होते. ह्या पार्श्वभूमीनं प्रभू श्रीरामचंद्रांना भारताग्रज ही पदवी दिली. तर भारताग्रज अयमग्ने महाराष्ट्र विषय, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो, ह्या संस्कृत पंक्तीचा अर्थ असा होतो की हे भगवान, हे श्रीराम, आता सध्या आपण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये प्रवेश करत आहोत. म्हणजे इतका प्राचीन उल्लेख इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये ह्या कवी राजशेखरांनी बालरामायणामध्ये दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राची ओळख आणखी काय खूप मोठी होती की महाराष्ट्रामधली प्राकृत भाषा ही त्या काळातली सर्वोत्कृष्ट प्राकृत भाषा मानली जात होती. त्याला कारण पण तसंच होतं. ते कारण कुठलं होतं, तर महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेमध्ये संस्कृत सुभाषितांची खाण होती, भरपूर भरणा होता. त्यामुळं महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला त्या काळात भारतामध्ये सर्वोच्च सन्मान होता. ही भारतातल्या महाराष्ट्राची ओळख आहे. आणि त्या काळापासून ह्या त्या लोकांचेच वंशज हे सध्याच्या काळातले आपण मराठे आहोत, सध्याच्या काळातल्या मराठ्यांच्या बरोबरच्या 18 पगड जाती आहोत. इतका खूप मोठा प्राचीन वारसा आहे. आणि ह्या भयंकर प्राचीन मोठ्या वारशानंच आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये दुश्मनाला सामोरं गेलो आणि दुश्मनांचा खात्मा केला, त्यांचा संपूर्ण विनाश केला. असे हे मराठे आहेत. आणि ह्या मराठ्यांच्या 96 कुळांचा उल्लेख आपण गेल्या कित्येक व्हिडिओमधून, त्यांचा इतिहास, त्यांचं कुळ ह्याच्या माध्यमातून बघत आहोत. आता प्रत्येक कुळाची माहिती बघत असताना त्या कुळाचे काही कुळाचार असतात, त्या कुळाचारामध्ये काही त्यांची राजचिन्ह असतात, काही संकेत असतात, ते आपण पाहत असतो. तर ते राजचिन्ह, ते कुळाचार कोणकोणते असतात, तर त्या प्रत्येक कुळाचं काहीतरी राजचिन्ह मानलेले असतात, त्याचे रंग मानले गेलेले असतात. तर त्यामध्ये त्यांच्या कुळाचं सिंहासन असतं, त्या कुळाचं छत असतं, त्या कुळाचा वेद असतो, त्या कुळाचा मंत्र असतो, त्या कुळाचा गोत्र असतं, त्या कुळाचे गुरु असतात, त्या कुळाचे ऋषी असतात, हे सगळं दिलेलं असतं. तर ही सगळी माहिती आज पुन्हा एकदा आपल्याला शिकायची खूप मोठी गरज आहे. तर आजचं कुळ आहे ते नलावडे कुळ. नलावडे कुळाचा इतिहास शोधायला गेलं तर बऱ्यापैकी इतिहासानं नलावडे कुळाची दखल घेतलेली दिसत नाही, किंवा दखल घेतलेली असेल तर त्याचे लिखित उल्लेख, लिखित संदर्भ सहसा सापडत नाहीत. पण त्या व्यतिरिक्त नलावडे कुळाचं कुळाचार पाहायला गेलं तर नलावडे कुळाचं मूळ, त्यांची मूळ गादी सांगितली गेली आहे, ते सध्याच्या गुजरात राज्यातलं प्रभालखंड. त्या प्रभालखंडामध्ये त्यांची मूळ राजगादी होती. त्यांच्या राजगादीचं तिथं म्हणजे मूळचं राज्य होतं. तर त्यांच्या सिंहासनाचा आणि छताचा रंग हा हिरवा होता. त्यांचं अश्व होतं, त्या अश्वाचा रंग लाल सांगितलेला आहे शास्त्रामधून. त्याचबरोबर त्यांचे ऋषी दुर्वासा ऋषी सांगितलेले आहे, त्यांचं गोत्र अनंग सांगितलेलं आहे, त्यांचा वेद यजुर्वेद सांगितलेला आहे, त्यांचा मंत्र हा गायत्री मंत्र सांगितलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या ध्वजावर, त्यांचा ध्वजनिशान भगवा असून त्यावर रुद्रप्रतिमा आहे. त्यांचं कुलदैवत हे ज्योतिर्लिंग आहे. हे राजचिन्ह, हे संकेत, हे गुरु, हे आपल्या नलावडे कुळाचे आहेत. त्या व्यतिरिक्त नलावडे कुळामध्ये नळवडे, अपारते,
शिरकर असे जवळपास 23 आडनावं दिलेले आहेत. ती 23 आडनावं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली पाहायला मिळतील, हे जरूर पहा. आणि ह्या व्यतिरिक्त नलावडी कुळाचा आणखी कोणाला जर इतिहास माहीत असेल तर सविस्तर आम्हाला कळवा, आपण जरूर त्यावर आणखी एखादा व्हिडिओ बनवू. धन्यवाद.